चिमूर तहसील के शंकरपुर के पास स्थित खैरी के जिला परिषद प्राथमिक स्कूल शिक्षक के निलंबन की मांग को लेकर पालकों ने बंद किया। चिमूर तहसील के शंकरपुर के पास स्थित खैरी की जिला परिषद प्राथमिक स्कूल पालकों ने बंद किया है और जब तक वहां पर कार्यरत एक शिक्षक को निलंबित नहीं किया जाएगा तब तक विद्यार्थियों को विद्यालय में न भेजने का निर्णय पालकों ने किया है। तो सबसे पहले सुनिए स्कूल विद्यालय समिति के अध्यक्ष एवं मुख्याध्यापक ने शिक्षक पर किस तरह के आरोप लगाए। आमच्या शाळेमध्ये सुभान श्री सुभान मंजिल शेख हे नेहमी शाळेमध्ये वगैरे दुपारून अर्ध्या सुट्टीत वगैरे दारू पिऊन येतात आणि आमच्या शाळेच्या मुलांवरती तिसरा आणि चौथा वर्ग असल्यामुळे त्या मुलांवरती पाहिजे तेवढं लक्षच नाही। आमच्या मुलांचे नुकसान होत आहेत आणि हे नेहमी दारू पिऊन येत असल्यामुळे त्यांना जोपर्यंत त्यांना आमच्या शाळेमधून म्हणजे विलंबित किंवा बाहेरगावी त्यांची बदली करत नाही तोपर्यंत आम्ही आपला जो शाळेमध्ये पाठवण्याचा क्रम आहे तो आम्ही पाठवणारच नाही। इथे सहाय्यक शिक्षक मंजिल सुभान शेख हे वृक्षारोपणाच्या दिंडीमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळेस ते शाळेत असून सुद्धा गैरहजर होते आले नाहीत आणि मुख्याध्यापकाला वृक्ष लागवड झाल्यानंतर मुख्याध्यापकाला न विचारता ते मध्यंतरी निघून गेले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते शाळेत बिना अर्जन होते आणि त्याच्यामुळं कसल्याही प्रकारचा अर्ज नसल्यामुळे मी मुख्याध्यापक या नात्याने त्यांच्या नावासमोर लालपेशी ओढली। त्याच्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याशी मोबाईलवर असलेली संभाषणामध्ये वादविवाद केला। आता ते जे अश्लील शब्द आहेत ते शब्दातही मी सांगू शकत नाही अशा प्रकारचे शब्द आहेत आणि त्याच्यानंतर दिनांक 18/26/27/28 पासून 13/9/2019 पर्यंत ते कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज न देता रजेवर होते त्याच्यामुळे मी हजेरी पटावर अनधिकृत गैरहजर असे लिहिले आणि 14/9/2019 ते शाळेवर रुजू झाले तेव्हा त्यांना कोणत्या प्रकारच्या रजेवर होते किंवा रजेचा अर्ज दिला होता का तेव्हा रजेचा ते अर्ज पाठवला होता असं त्यांनी म्हटलं। परंतु या रजेच्या कालावधीमध्ये आम्ही दररोज हजेरी रजिस्टरची शहानिशा केली असता शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य पदाधिकारी मुख्याध्यापक किंवा शाळेतील कार्यरत शिक्षक यांना त्यांचा अर्ज दिसून आला नाही। तसेच केंद्रप्रमुख यांनी सुद्धा व्हिजिट दिली त्यावेळेस सुद्धा त्यांचा अर्ज नव्हता। मी जेव्हा लघुशंकेकरिता बाहेर गेलो त्यावेळेस त्यांचा अर्ज त्यांनीच काढून दाखवला की हजेरीमध्ये अर्ज आहे अशा प्रकारचं त्याचं फक्त या संबंधाची जी कार्यवाही आहे त्याच्या संबंधाची शाळा व्यवस्थापन कमिटीच्या सदस्यांनी मला विचारणा केल्यानंतर तुम्ही काय मुख्याध्यापक या नात्याने काय कारवाई केली अशा प्रकारचे लेखी त्यांनी अर्ज दिल्यामुळे मी माझ्या पद्धतीनं काय कारवाई केली कशा प्रकारचं पंचायत समितीला माहिती दिली ते अर्जाच्या रूपाने लेखी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पंचायत समितीला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं। और शिक्षक के बर्ताव से पालक विद्यार्थियों को स्कूल से निकालने का निर्णय ले रहे हैं। इस संदर्भ में पिछले 3 वर्षों से तत्कालीन मुख्याध्यापक तथा स्कूल व्यवस्थापन समिति से भी शिकायत दर्ज की गई। इस बार भी मुख्याध्यापक तथा व्यवस्थापन समिति ने पंचायत समिति तथा जिला परिषद शिक्षण विभाग की तरफ से शिकायत दर्ज की मगर शिकायत पर निर्णय न लेने से जब तक उस शिक्षक को निलंबित नहीं किया जाएगा तब तक अपने बच्चों को स्कूल न भेजने का निर्णय लिया गया है। वही संबंध में गढ़ शिक्षण अधिकारी ने कहा है कि इस प्रकरण में जांच की गई है और इसका आह्वान शिक्षण विभाग चंद्रपुर की ओर भेजा गया है और उसके आदेशानुसार ही आगे की कार्रवाई की जाएगी। सी टीवी के हमारे विशेष प्रतिनिधि बालू सात की रिपोर्ट।